नमस्कार, तुको बराया शोचतो दिस तुकाराम बीज। ह्याच दिवशी तुझ्या काळातल्या बिकाऊ न्यूज चॅनलवाल्यांनी ब्रेकिंग न्यूज दिली। काय तर म्हण, स्वर्गातून एक विमान आलं आणि तुकोबाला वैकुंठाला घेऊन गेलं। 400 वर्ष उलटून गेली लगा, आज भी परिस्थिती लय नाही बदलली तुकोबा। चॅनेल्स न्यूजवाले तसेच आहेत, त्यांनी दिलेल्या खोट्या बातम्यांवर मूर्ख मेंढरासारखे विश्वास ठेवणारे आणि लबाड लांडग्यासारखे जबरदस्तीनं विश्वास ठेवायला लावणारे लोक तसेच आहेत बघ। अजून बी काय मिळालं रे तुला, लय झगडलास गड्या, रात्रंदिन आम्हा युद्धाचा प्रसंग, आंतरबाह्य जग आणि मन। असं म्हणत मंबाजी सारख्या कर्मटकांनी जीवावर घातलेले महाभयंकर आघात सोसलेस। भोळ्या भाबड्या अशिक्षित अडाणी जनतेला हिताच्या 4 गोष्टी सांगण्यासाठी सारं आयुष्यपणाला लावलंस, येडा होतास का रे तू? आज बी लय लय तुकोबा लढत्यात, तुका म्हणे रणी नये पाहू परतुणी म्हणत झुंजतायत, त्यांच्यावर बी आघात होतायत, काही जण बदनाम केले जात आहेत, आयुष्यातून उठवले जात आहेत, काही गायब होत आहेत, काही रस्त्यावर गोळ्या झाडून मारले जात आहेत। कशाला रे रिस्क घेता जीवाची, मरू द्या की लोकांना अज्ञानाच्या कर्मकांडाच्या आणि जातीभेदाच्या गटारात, ही लोक नाहीत सुधारणार। मस्त सावकार होतास की लेका, आयुष्यभर आरामात बसून खाल्लं असतंस की? कुणी सांगितलं होतं तुला हे सगळं समाज सुधारण्याचं नुसतं उद्योग करायला? कमी त्रास झाला का तुला? असं होतं बघ मधून मधून माझं खचल्यागत होतं। तूच लढायला बळ दिलंस, तूच मनाची मशागत केलीस, तूच मनगटात बी जोर दिलास, पण तुझा छळलेला झालेला तो त्रास हटवून कधी कधी लय उदास वाटतं। आज पुन्हा भोवताली तीच अवस्था बघून हतबलता येते। मग तू कुठतरी हळू जवळ येतोस, खांद्यावर हात ठेवतोस, कानात सांगायला लागतोस, माझ्या बाळा हे सोसत तुला लढा सुरू ठेवायला पाहिजे, हे आघात तुला मजबूत भक्कम बनवणार आहेत, उठ लढ। तापल्या वाचून नवे अलंकार पिटून या सार उठले ते, मग कदाकाळी नवे शुद्ध जाती, नासे शत्रू होती मित्रतेची, कळीवर बरे भोगू द्यावे भोगा, फासली ते रोगा हाती सुटे, तुका म्हणे मन करावे पाठेळ, सहवेची जाळ सिजेवरी। धगधगत्या आगीत तापल्याशिवाय सोन्याचा अलंकार तयार होत नाही, तापल्यानंतरही त्याला आकार देण्यानुसार गरजेनुसार ठोकावे पिटावे लागते, अयोग्य भाग बाजूला काढावा लागतो, त्याशिवाय त्याचं रूप खुलत नाही, मोल वाढत नाही। माणसानंही आयुष्यातील अशा परिस्थितीच्या चटक्यापासून आघातापासून पळ काढला तर त्याचे माणूस पण कधीच शुद्ध आणि जातीवंत अस्सल होऊ शकत नाही। त्यानं आपल्या सत्वाचा नाश केला तर मित्रही शत्रू बनतात। सोन्यासारखं व्हायचं असेल तर भोग भोगलेच पाहिजेत, रोगापासून व्याधीपासून सुटका करायची असेल तर वेदनादायक उपचार सहन करावे लागतात। शेवटी तुका म्हणे आपले मन पाठेळ म्हणजे सोशिक आघात सहन करण्याची क्षमता असणारे असावे, चुलीवरच्या पदार्थानं शिजेपर्यंत जाळ सहन केला तरच तो परिपक्व आणि चवदार बनतो। तुकारामा, किती भारी शब्दात समजूत काढलीस माझी, हे ऐकून परत ताजतवाना झालो बघ, 100 हत्तीचं बळ आलं माझ्या अंगात, आता नाय खचणार आयुष्यात, मेंदूत कोरून ठेवणार। आम्हाला आमचं माणूसपण उजळून काढायचं असेल, प्रज्ञावंत कीर्तिवंत
कर्तबगार ठरायचं असेल तर उच्चस्थानी पोचायचं असेल हे सगळे त्रास सोसायला पाहिजेत, आघात झेलून पचवायला पाहिजेत। हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा। चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राइब करायला विसरू नका। धन्यवाद।